नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांच्या बातम्या, अतिवृष्टी, अनुदान या सर्व प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला पाहूया पहिले अपडेट। राज्यात अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झाले आहे। राज्यात मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं उसंत घेतली असली तरी सांगली आणि कोल्हापुरात पावसाचे थैमान सुरू आहे। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून जिल्हा अधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली। राज्यात आतापर्यंत 15 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे। यामधून शेतकऱ्यांना सावरता यावे यासाठी NDRFच्या मदतीचे निकष न पाहता शेतकऱ्यांच्या हिताचे शिवसेना आणि भाजप युती सरकारने विचार केला आहे। त्यानुसार हेक्टरी जी मदत 6,800 होती ती 13,600 रुपये देण्याचा निर्णय घेतण्यात आलेला आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। छगन भुजबळ यांनी अतिवृष्टी भागात पाहणी केली, तर मुखेड, शिरसगाव व पाटोदा परिसरातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली। येवला तालुक्यातील काही भागात ढगफुगी सदृश पाऊस झाल्याने सुमारे 3,500 हेक्टरवरील शेतीपिकाचे नुकसान झाले आहे। त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे रस्ते उद्ध्वस्त झाले असून शाळेच्या इमारती आणि घरांचे देखील पडझड झालेले आहे। तर अहवाल शासनात सादर करण्याबाबत चर्चा असून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत। तसेच पावसाळी अधिवेशनात देखील नुकसानग्रस्तांना अधिक मदत तातडीने मिळण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केलेली आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। केंद्राच्या निर्णयाने ऊसाचा गोडवा वाढला, तर गतवर्षीच्या तुलनेत टनामागे 150 रुपयाची वाढ झाली असली तरी ती साखरेच्या उतार्यावर अवलंबून राहणार आहे। तर यंदापासून 10.25% साखर उतार्यासाठी 3,050 रुपये असा दर वाहतूक खर्चासहित मिळणार आहे। त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत 2.6% FRP मध्ये वाढही झालेली आहे। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन निकषानुसार तात्काळ मदत मिळावी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून अशी ग्वाही मंत्री संजय राठोड यांनी दिली असून प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून शासनाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आतापर्यंत पावसामुळे पिकांचे तर नुकसान झालेच, पण या नुकसानीच्या झळा थेट साठवलेल्या धान्यापर्यंत येऊन ठेपले आहेत। गेल्या काही दिवसापासून भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाचे सातत्य राहिले, त्यामुळे पिके तर पाण्यातच आहेत, पण ज्या शेतकऱ्यांनी अन्नधान्याचा साठा करून ठेवला आहे त्यांचे नुकसानसुद्धा होऊ लागलेले आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी मालेगावला भेट दिली, तर मालेगाव येथील अतिवृष्टीमुळे ज्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे त्यांचे तात्काळ पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल शासन स्तरावर सादर करावा अशा सूचनासुद्धा दिलेल्या आहेत। तर मालेगाव येथील ग्रामीण भागातील कजवाडी पोहणे या गावात मागील काही दिवसात जोरदार पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली व शेतकरी बांधवांशी बोलून सर्व अधिकाऱ्यांना नुकसान झालेल्या गोष्टीचा तातडीने पंचनामा करून व त्यांचे अहवाल तयार करून पुढील कार्यवाहीसाठी आदेश हे दिलेले आहेत। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। तर राज्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे। अनेक भागात कालपासून पावसानं उघडीप दिली आहे। शनिवारी राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडल्या, तर हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत कोकण व मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली, तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस येण्याचा अंदाज हा व्यक्त केलेला आहे। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। परभणी हिंगोली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 2021-22 मध्ये गाळप केलेल्या ऊसाला प्रति टन 2,000 ते 2,722 रुपये या दरम्यान FRP रास्त किफायतशीर किंमत दिली आहे। तर साखर उतार्यातील घट, जास्तीचा ऊस तोड आणि वाहतूक खर्च दर्शवलेल्या कारखान्याकडून ऊस उत्पादकांना कमी FRP मिळालेली आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीबाबतचे पंचनामे पूर्ण झाले की नाहीत याबाबतची माहिती घेऊन पुरामुळे मागील वर्षी व या वर्षीच्या नुकसानीचे एकत्रित प्रस्ताव तयार करून शासनाला सादर करावेत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। तर अतिवृष्टी व पुरामुळे जनावरे दगावणे व घराची पडझड झालेल्या नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी,
राज्य शासनाने NDRFच्या निकषानुसार दुप्पट मदत करण्याचे यापूर्वी जाहीर केले आहे असे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे। तर अशा प्रकारे महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राइब व शेअर करा।